माझे पुष्कळसे पेशंट डायबिटीस ह्या आजाराचे आहेत, ज्याला मी मधुमेह म्हणतात. डायबिटीस जर कंट्रोलमध्ये राहायची असेल आणि त्याची कॉम्प्लिकेशन्स कमी करायचे असेल तर मेडिसिन अजरन्स म्हणजे सांगितल्याप्रमाणे औषधं घेणं खूप गरजेचं आहे. खूप काही गोष्टी आहेत ज्यामुळे पेशंट्स मेडिसिन सांगितल्याप्रमाणे घेत नाहीत. हे मेडिसिन अजरन्स जर आम्ही स्ट्रिक्टली वाढवायचं असेल पेशंटमध्ये, जर ह्याच्याविषयी घेण्यासाठी त्यांना जर आम्ही काहीतरी उपाय करायचा असेल, त्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे औषधं स्वस्तात देणे, औषधाचा प्राईस जो आहे तो कमी करावा लागेल, डोज जो आहे तो शक्यतो कमी करायचा नाही तर पिल बर्डन जे म्हणतात टॅबलेट जे आहेत त्याचा नंबर कमी करावा लागणार. नाही तर आम्ही काय म्हणतात लाँग ॲक्टिंग प्रिपरेशन्स असतात ज्यामुळे एकाच वेळी औषध घेणं, दिवसात दोनच वेळा घेणं, असं काहीतरी उपाय करून पेशंटला आम्ही या कोऑपरेट करून घ्यावं लागतं. माझे पुष्कळसे पेशंट डायबिटीस म्हणजे मधुमेहाचे असतात. डायबिटीस जे आहे हे एक क्रॉनिक प्रॉब्लेम आहे, म्हणजे हा आजार क्युअर करता येत नाही, त्याची औषधं लाईफ लाँग जास्ती करून चालू ठेवावी लागतात. जर औषधं सांगितल्याप्रमाणे घेतली नाहीत, म्हणजे मेडिसिन ॲडेरन्स केलं नाही, तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात. एक तर शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही आणि त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे किडनीचा प्रॉब्लेम, हृदयविकाराचा झटका, पॅरालिसिस होणे, डोळ्यांना त्याचा त्रास होणे, ही जी आम्ही कॉम्प्लिकेशन्स आहेत ती वाढत जातात. दुसरं म्हणजे ह्या कॉम्प्लिकेशनमुळे परत परत डॉक्टरकडे जावं लागतं, हॉस्पिटलमध्ये परत परत ॲडमिट व्हावं लागतं आणि खर्च दुप्पट तिप्पट होऊन जातो. तिसरं, परत परत आजारी पडल्यामुळे कामसुद्धा दररोज करू शकत नाही, धंदा दररोज करू शकत नाही, ही त्याची प्रॉब्लेम्स आहेत ॲडेरन्स केलं नाही. माझे पुष्कळसे पेशंट डायबिटीस या रोगाचे असतात. आता डायबिटीस जो आजार आहे तो क्रॉनिक म्हणजे लाईफ लाँग असतो आणि औषधं लाईफ लाँग घ्यावी लागतात. याच्यासाठी मेडिसिन अजरन्स म्हणजे डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे औषध घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. जास्ती करून पेशंट मेडिसिन अजरन्स म्हणजे सांगितल्याप्रमाणे औषधं घेऊ शकत नाही, ह्याची कारणं काय हे जर आम्ही बघायला गेलो तर असं आढळून आलेलं आहे. एक तर डॉक्टर आपल्या स्वतःच्या कारणामुळे, पेशंट आपल्या स्वतःच्या प्रॉब्लेममुळे डॉक्टरजवळ दररोज जाऊ शकत नाही, म्हणजे सांगितल्याप्रमाणे फॉलोअप करू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, आढळून आलेली आहे की पेशंटना कळत नाही कसं सांगितल्याप्रमाणे औषध घ्यायचं, ते विसरतात. तिसरी गोष्ट अशी आहे की त्यांना ते परवडत नाही, जी औषधं दिली आहेत ती परवडत नाही. आणि चौथी गोष्ट आहे की आपल्या कामाच्या आणि धंद्याच्या संदर्भात मेडिसिन घेणं विसरून जातात. माझे पुष्कळसे पेशंट डायबिटीस पेशंट असतात. आता डायबिटीस पेशंटचे मेन जो ट्रीटमेंटचा भाग आहे त्यात मेडिसिन ॲडेरन्स म्हणजे जे काही डॉक्टर प्रिस्क्राईब करतात ते वेळोवेळी घेतात, सांगितल्याप्रमाणे घेतात, करेक्ट डोजमध्ये घेतात आणि जसा सांगितलं जेवणा अगोदर जेवणानंतर ते फॉलो करतात की नाही, ह्याला आम्ही मेडिसिन ॲडेरन्स म्हणतात.
आणि असं कळून आलेलं आहे की ऑलमोस्ट 50% पेशंट मेडिसिन ॲडेरन्स म्हणजे सांगितल्याप्रमाणे औषधं घेत नाहीत आणि ह्यामुळे पुढे होऊन या पेशंटना खूप त्रास होऊ शकतो, प्रॉब्लेम्स होऊ शकतात. डायबिटीस तर कंट्रोलमध्ये राहतच नाही, पण त्याचे जे अनर्थ म्हणजे कॉम्प्लिकेशन्स आहेत ती तर वाढतच जातात.